आज आपण काटकोन त्रिकोण आणि पायथागोरसचा गुणधर्म ह्या संबंधित चुकीच्या संकल्पना पाहूयात. गैरसमज एक. तुम्ही खाली दिलेल्या बाजू एबीचे माप मिळवण्यासाठी पायथागोरसच्या गुणधर्माचा उपयोग करू शकतो का? काही मुले ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात की पायथागोरसचा गुणधर्म फक्त काटकोन त्रिकोणाला लागू पडतो, पण त्रिकोण जर काटकोन त्रिकोण नसेल तर ह्या गुणधर्माचा उपयोग होत नाही. त्यांना वाटते की इथे एक बाजू ही उरलेल्या दोन बाजूंपेक्षा मोठी आहे, नाहीतर बऱ्याचदा प्रश्नांमध्ये दिलेले नसते, पण फक्त अंदाज लावून हे त्रिकोणाला काटकोन त्रिकोण म्हणजेच राईट अँगल ट्रँगल समजतात. त्यांना वाटते की ह्या दोन्ही स्थितीमध्ये ते पायथागोरसचा उपयोग करू शकतात. ह्या चुकीच्या संकल्पनेतून ते पर्याय एक निवडतात, जे चुकीचे उत्तर आहे. आपल्याला हे माहीत आहे की तिन्ही कोनांची बेरीज 180° होते, म्हणजेच कोन ए अधिक कोन बी अधिक कोन सी बरोबर 180°, कोन सी बरोबर 180° वजा कोन ए अधिक कोन बी. त्रिकोण ए बी सी मध्ये कोन ए बरोबर 70° आहे आणि कोन बी बरोबर 25° आहे. इथे कोन ए आणि कोन बी ह्या दोन कोनांची बेरीज 70° अधिक 25° बरोबर 95° आहे, म्हणजेच तिसऱ्या कोनाचे माप 180° वजा 95° बरोबर 85° आहे. इथे हा काटकोन त्रिकोण नाही, म्हणून इथे पायथागोरसचा गुणधर्म नाही वापरू शकत, म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय 2. गैरसमज 2. खाली दिलेल्या उदाहरणात कर्ण एक्स झेडचे माप मिळवा. काही मुले पायथागोरसचा गुणधर्म वापरून याला खालीलप्रमाणे सोडवतात. एक्स झेडचा वर्ग बरोबर एक्स वाय वर्ग अधिक वाय झेडचा वर्ग, कारण एक्स वाय बरोबर 6 cm आणि वाय झेड बरोबर 8 cm आहे, म्हणून एक्स झेडचा वर्ग बरोबर 6 अधिक 8 बरोबर 36 + 64 बरोबर 100. ही बेरीज मिळवल्यावर एक्स झेडचे माप मिळवणे विसरून जातात आणि म्हणतात की एक्स झेडचे माप 100 cm आहे. ह्या समजावर ते पर्याय 2 असे उत्तर देतात, जे चुकीचे उत्तर आहे. लक्षात ठेवा, 100 हे एक्स झेडचे वर्गचे माप आहे. एक्स झेडचे माप मिळवण्यासाठी आपल्याला अशी संख्या शोधायला लागेल की जिचा वर्ग 100 असेल, कारण की 10^10 × 10 = 100 आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की झेडचा वर्ग बरोबर 10² आहे, म्हणजेच एक्स झेड बरोबर 10 आहे. म्हणून दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 1. गैरसमज 3. काटकोन त्रिकोण एबीसीमध्ये एसी हा कर्ण आहे, तसेच एबी आणि बीसी बाजू आहेत. त्रिकोण एबीसीसाठी खाली दिलेले कोणते विधान योग्य आहे ते सांगा. विधान 1. एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. विधान 2. बीसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग. विधान 3. एबी वर्ग बरोबर एसी वर्ग अधिक बीसी वर्ग. मुले पायथागोरसचा गुणधर्म नीट समजून घेत नाहीत आणि समजतात की काटकोन त्रिकोणात कोणत्याही दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ती तिसऱ्या बाजूच्या वर्गाएवढी असते. ह्या समजावरून त्यांना विधान 1, विधान 2 आणि विधान 3 मिळतात. ह्यामुळे ते पर्याय 1 उत्तर देतात, पण हे चुकीचे उत्तर आहे. योग्य समज हा आहे की काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ती तिसऱ्या बाजूच्या वर्गाएवढी नसते, तर फक्त कर्णाच्यापेक्षा लहान बाजूंच्या वर्गाची बेरीज कर्णाच्या वर्गाएवढी असते. ह्यामुळे योग्य उत्तर आहे पर्याय 2. आज आपण काटकोन त्रिकोण आणि पायथागोरसचा गुणधर्म ह्या संबंधित चुकीच्या संकल्पना पाहिल्या.